वाळूसह अन्य गौण खनिजांची अवैध व नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांविरुद्ध हाती घेण्यात आलेल्या कारवाई अंतर्गत गतवर्षी 1,35,42,000 महसूल मिळाला आहे. मात्र अवैध वाहतूक व नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध कारवाई करून हे वाहन जप्त व त्याचा लिलाव करण्याकडे प्रशासनाकडून कानाडोळा करण्यात येतोय. जिल्ह्यातून होणारी अवैध व नियमबाह्य गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं जिल्हा आणि तालुका स्तरावर स्वतंत्र पथक तयार करून या पथकांच्या मदतीनं वाळूसह अन्य गौण खनिजांची अवैध व नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 3 वाहनं आणि 1 यंत्र जप्त करण्यात आलंय. मात्र अद्यापही या वाहनांचा आणि यंत्राचा लिलाव प्रक्रिया प्रशासनानं केली नाहीये. यामुळे या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. दुसरीकडे लाखो रुपयांचा महसूल बुडवून वाळूची वाहतूक होत असताना महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.